नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीच्या बाबतीत काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे. बघा, आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार नाही. पहा, पेन्शन अपडेट. केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी बंद केली जाऊ शकते. बघा, या ठिकाणी अलीकडील काळामध्ये म्हणजे सेवा काळात कर्मचारी जर गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळले तर त्यांना निवृत्तीनंतर किंवा निवृत्ती वेतन जे आहे ते ग्रॅच्युइटी बंद केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन नियम आहेत, परंतु आगामी काळात राज्य देखील त्यांची अंमलबजावणी करू शकतात. बघा पुढे, केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी बंद केली जाऊ शकते. बघा पुढे, नवीन नियमाचा परिचय काय आहे. बघा, नवीन नियमाचा परिचय. केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 नवीन नियम लागू केले आहेत. त्यात म्हटले आहे की एखादा कर्मचारी त्यांच्या सेवेच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास त्याची ग्रॅच्युइटी आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते. हा नियम म्हणजे केंद्रीय कर्मचारी नियमाचे पालन करतात आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगतात असा कडक इशारा आहे. या नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती सेवानिवृत्तीनंतरही ठराविक अधिकाऱ्यांना, जसे की राष्ट्रपती ज्यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत, देण्यात येणार आहेत. याशिवाय विभागीय किंवा न्यायालयीन प्रकरणातही हा नियम लागू होऊ शकतो. बघा, या ठिकाणी कोठे कोठे हा नियम लागू होऊ शकतो. नियम बदलण्याचे उद्देश काय आहे. बघा, नवीन नियमाचे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना काम करताना सावधगिरी बाळगण्यासाठी आणि नियमांचे पूर्णपणे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. हे केवळ नैतिकता वाढवणार नाही तर कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान अयोग्य किंवा अनैतिक वर्तन करणार नाहीत याची देखील खात्री करेल. बघा, नवीन नियमाचे फायदे काय आहेत. नवीन या नियमाचे सावधगिरी वाढली म्हणजे नवीन नियमामुळे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सतर्क होतील, याचे फायदे हा एक आहे. नैतिकतेचे संरक्षण होणार आहे. कशा पद्धतीने. बघा, सरकारने नैतिकतेचे संरक्षण करण्यासाठी नवीन नियम केले आहेत जे कर्मचाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास प्रवृत्त करतात. त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांची जबाबदारी. बघा, नवीन नियम कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्याची परवानगी देतात, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतरही सन्माननीय पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळू शकेल. बघा पुढे, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामुळे सरकारी यंत्रणेत सुधारणा झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी आणि नैतिकतेसाठी प्रेरित केले आहे. नियमाचे पूर्णपणे पालन केल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच फायदा होतो आणि संस्थेचा आदर वाढतो. एकूणच अशा पद्धतीने या नवीन नियमाचे जे फायदे आहेत ते फायदे असे, तसेच कोणतीही या ठिकाणी अशा पद्धतीने नवीन नियमाचा जो परिचय आहे तो परिचय या ठिकाणी एकूणच या सर्व कारणाला अनुसरून या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार नाही. ते कशा पद्धतीने व काय कायदे भंग केल्याने त्यांना मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.